जी। अरे ते संध्याकाळी मनुका काकू पिहूचा बर्थडे साजरा करणार आहे ना? हो करे। ते काय बर्थडे ले ते देतात ना, ते मला पिहूले द्यायचे। ते काय म्हणते तेले, ते गिफ्ट, हा गिफ्ट, ते मला पिहूले द्यायचे। हाँ। चांगली कल्पना आहे की मग तुला काही आणून देऊ कमी म्हणजे तुला पिऊला देता येईल। नाही नाही गुरुजी, आणून नका देऊ, तसलं काही नकोय मला। मला ना पिऊले असं वेगळं आणि छान काहीतरी द्यायचंय। पिऊले ती बघेल ना तो खूप खुश होईल असं वेगळं आणि छान। हाँ म्हणजे कसं नक्की? ते तुम्ही मला बाजा नाही का दिला होता, तसं काहीतरी आहे का तुमच्याकडे? अरे सॉरी स्वराज, मला हा फोन घ्यावा लागेल। तू एक काम कर, माझ्याकडे अशा भेटवस्तू म्हणून देता येतील अशा ज्या काही गोष्टी आहेत ना, सगळ्या म्युझिक रूम मधून काढून माझ्या बेडरूम मधल्या कपाटाच्या वर ठेवून दिल्या। कोणाला तरी सांग तर काढून घे। चल मी आलो, हा फोन घेतो। चल माझ्या बरोबर। अरे कुठे घेऊन चालला? मल्हार गुरुजींच्या खोली। चल तिथं कशाला? अग पिऊले ना देण्यासाठी मला काहीतरी छान निवडायचंय म्हणून। चल अरे मग निवड की, मी कसं काय पाहिजे तुला तिथं? ते कपाटाच्या वरती ठेवलंय, माझ्या हात नाही पोहोचणार। चल चल। अरे आले अगं, येते म्हणलं ना। अगं चल। आई समजे गिफ्ट काढ, मला पिऊसाठी चांगली चांगली निवडायचे। अरे माझ्या कर्मा, काय काय करायला होती पोरगी मला। नीट धरा। हा नीट धरलाय। आजी मंजुळा बाई चोवीस किती गुरुजी, अगदी वेळेवर आलात आणि मंजुळा गुरुजीला झेलून घेतलं। चुकून माझ्या हातून सोडलं गेलं। सोडायचं थोत पकडलं काऊ? मंजुळाबाई आम खरच, आम रिअली सॉरी, खरच खरच चुकून झालं। त्याच काय नाही एवढं, म्हणजे नाही लागलं बरं। मी ते ऍक्च्युली स्वराजला गिफ्ट निवडण्यासाठी मदत करायला म्हणून आलो होतो आणि अचानक तुम्ही मला मदत करायला आले आणि तुम्हा दोघांची टक्कर झाली। स्वराज तुला जे गिफ्ट हवेत ते तू सिलेक्ट करून बाजूला ठेव आणि जे नकोय ते इथेच ठेव बॉक्सेस, मी नंतर येऊन बघेन ते।
तुम्ही ठीक आहात ना? आम रियली सॉरी, मी जातो. यू प्लीज टेक केअर. मंजुळे, अगं ढोलकीचा आवाज का बरं येतोय अचानक? हे काहीतरी येडावानीच घडतंय.